आज आपण पाहू शकतो. मला सांगा, फलटण बारामती रेल्वे, फलटण बारामती रेल्वे आता एवढी तर आणता आली असती ना. इतके मोठे मोठे नेते आपल्या बाजूला आहेत, राष्ट्रीय नेते आपल्या बाजूला आहेत, येऊ शकली असती. पण त्यांनी काय केलं, मध्यंतरी अडीच वर्षाचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर रणजित दादांनी सांगितलं की बघा, आपल्याला ही रेल्वे सुरू करायची आहे आणि रेल्वे सुरू करण्याकरता नियम आहे की 50% केंद्राचे पैसे, 50% राज्याचे पैसे. केंद्रानी पत्र दिलंय, केंद्र हिस्सा द्यायला तयार आहे, राज्याचा हिस्सा द्या. आज आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या तुतारीवाल्यांना विचारा, मी तुम्हाला राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मिनिट्स मध्ये मेन्शन केलंय, स्वतः पवार साहेबांनी सांगितलं, एक फुटकी कवडी आम्ही देणार नाही राज्याच्या वतीनं. आणि इथेच नाही, बंद करून टाकले रेल्वेचे सगळे प्रोजेक्ट, बंद केले. तुमच्या आशीर्वादानं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं आणि पुन्हा आम्ही निर्णय केला. काय निर्णय केला? आम्ही निर्णय केला की अशा सगळ्या प्रोजेक्टला पैसे द्यायचे. आज या ठिकाणी वर्षानुवर्ष किती, 23 वर्ष हा प्रोजेक्ट प्रकल्प बंद होता. तो 23 वर्ष बंद असलेला प्रकल्प रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी भूमिपूजन केलं, काम त्याचं सुरू केलं. फलटण बारामती असो, फलटण पंढरपूर रेल्वे असो, पंढरपूर रेल्वेचं काम शक्य नव्हतं. ते माझ्याकडे आले, म्हणाले ते 921 कोटी द्यायचे आहेत, रेशिओ बाहेर चालला होता. मी म्हटलं कसं जमणार आहे, पैसे द्यायला तयार आहोत, रेशिओ बाहेर चालला आहे. ते म्हणाले काहीतरी मार्ग काढला पाहिजे, पण हे करायचं म्हणजे करायचं. आणि लावलं डोकं आणि असा मार्ग काढला की या ठिकाणी 921 कोटी रुपये आम्ही मंजूर करून दिले. आणि आज या ठिकाणी फलटण पंढरपूर रेल्वेचं काम देखील लवकर सुरू होत आहे.